भाजपला शेतकरी आंदोलनापेक्षा हैदराबाद येथील महानगरपालिका महत्त्वाची वाटली असे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे मत आहे. बीडसह गेवराईतही भारत बंदला चांगला प्रतिसाद. बीड दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून पुकारलेल्या भारत बंदला बीडच्या गेवराईमध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेवराई तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह पक्षीय नेत्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारने लागू केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना पाठिंबा देताना केंद्र सरकारचा रोष व्यक्त करत भाजपला शेतकरी आंदोलनापेक्षा हैदराबाद येथील महानगरपालिका निवडणूक महत्वाची वाटत होती अशी सनसनीत टोला आमदार पंडित यांनी भाजपला लगावला. तसेच शेतकऱ्यांचे समर्थन म्हणून अमरसिंह पंडित यांनी मीडियाविषयी ही रोष व्यक्त केला. शेतकरी आंदोलन मीडियाने जितके जास्त प्रमाणात दाखवायला पाहिजे होते तेवढे दाखवले नाही. कदाचित मीडियावर दबाव आलेला असावा असे बोलत मीडियावर ही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी नाराजी व्यक्त केली. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गेवराई बंद ठेवत दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. नानासाहेब पवार, जालीदर पिसाळ सय्यद, सिराज कडूसाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अमरसिंह पंडित, माजी आमदार गेवराई बाईट अंकुश पाचपुते, काँग्रेस पक्ष गेवराई बाईट श्रीराम आरगडे बाईट, शेतकरी आंदोलनकर्ता गेवराई सोमनाथ मोटेसह श्याम जाधव बीड गेवराई. हे श्रीनगरला जात होती त्यावेळेस हा कायदा होता का? जात होती का नव्हती? पप्पाई तुमच्या भाजपच्या ह्या शेतकरी विरोधी कायद्यात बदल करावा अशी मागणी सर्व पक्षाच्या वतीने करण्यात आली. काँग्रेस म्हणून काय भूमिका असेल? काँग्रेस म्हणून अशी भूमिका आहे की केंद्र सरकारने जे शेतकऱ्याविषयी जाचक तीन कायदे निर्माण केलेले आहेत ते तत्काळ रद्द करण्यात यावेत. आणि जर ते रद्द करण्यात आलेले नाही नसले आले नसले केले नाही तर आम्ही निश्चित जनताच नव्हे तर पूर्ण शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. आणि त्यास काँग्रेसचा संपूर्णतः पाठिंबा आहे. मोदी सरकार हे जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना वेटी धरत आहे असं वाटतं का? काय सांगा? 100% की शेतकऱ्यांची त्यांना जाणच नाही. शेतकरी काय आहे? शेतकरी हा देशाचा पालन करता आणि पोषण करता आहे. पण हे पालन करता पोषण करत्याला हे वेटीस धरण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे.